Soy Priyanka Mayo. Bienvenidos en Digital Prabha. ¿Cómo estás? मी काय म्हणाले हे कदाचित तुम्हाला समजलं नसेल. पुन्हा एकदा सांगते, नमस्कार, मी प्रियांका माई डिजिटल प्रभात मध्ये तुमचं स्वागत करते. मी सध्या स्पॅनिश भाषा बोलले आणि ही स्पॅनिश भाषा मला शिकवली ती चक्क तिसरीतल्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी. हीच जिल्हा परिषदची शाळा आहे खडकवासला या परिसरामध्ये. चक्क तिसरी इयत्तेतील मुलं ही अगदी फ्लुएंटली स्पॅनिश भाषा बोलताना आपल्याला बघायला मिळतात. नक्की काय आहे या संदर्भातील अधिक माहिती हे आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. मोठ्या आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये ॲडमिशन मिळालं होतं आणि त्याला तिथे फ्रेंच ही भाषा, तर मग मी विचार सुरू केला की आपल्या मुलांनाही ही भाषा शिकवायलाच पाहिजे किंवा कुठली तरी एक परदेशी भाषा शिकवायलाच पाहिजे. मग भारतात तर एवढ्या सगळ्या भाषा बोलल्या जातात आणि त्या प्रत्येक भाषेचं सौंदर्यही वेगळं आहे, पण चला म्हटलं आंतरराष्ट्रीय भाषा का नाही शिकवायला पाहिजे, चला लेट्स थिंक आउट ऑफ द बॉक्स. मग मी ज्या काही गुगलला सर्च केलं तर ज्या प्रमुख भाषा दिसल्या त्याच्यामध्ये मला स्पॅनिश ही भाषा 4-5 नंबरला दिसली. मग सुरुवात झाली स्पॅनिशची. तर मग स्पॅनिशची सुरुवात झाली. सुरुवातीला आम्ही 1 to 10 नंबर्स घेतले, मग तेच 100 पर्यंत, मग बर्ड्स, ॲनिमल्स, फ्रुट्स, कॉन्व्हर्सेशन, फ्रेजेस अशा पद्धतीनं सुरुवात झाली. मुलांना सुरुवातीला थोडंसं क्लिष्ट वाटत होतं, पण मग वेगळी भाषा होती आणि त्यांना मुळाक्षर न शिकवता आधी मी असं पारंपरिक पद्धतीनं न जाता शब्द किंवा वाक्य असं सुरुवात केली, त्यामुळे मुलांना ती जास्त सोपी वाटायला लागली. तुम्ही जर बघितलं तर पुण्यासारख्या ठिकाणीही अजूनही ज्या काही खाजगी शाळा आहेत त्यातल्या मोजक्या शाळांमध्ये वेगळी भाषा शिकवली जाते, सगळ्या खाजगी शाळांमध्येही नाही. पण मग ही आता या मुलांना शिकवले तर त्यांच्या पालकांनाही त्याचं एवढं कौतुक असतं की आमच्याकडे येणारे बरीच पालक हे गवंडी, मोलमजुरी करणारे, भाजी विकणारे किंवा असेच शेतकरी, असे गरीब कुटुंबातले मुलं असतात आणि त्या अशांचे पालक आमच्याकडे येतात, तर त्यांच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. मला ऍक्च्युली वाटलं नव्हतं की एवढा तर खूप नाही का छान भाषा शिकेल की स्पॅनिशची भाषा, पण तो घरी आले की रोजच स्पॅनिशची भाषा म्हणतो की आमच्या वडिलांनी आम्हाला खूप छान शिकवलं, म्हणजे खूप छान शिकवतात, त्यामुळे त्याला खूप आवडेल ना की तो सारखा घरी आले की स्पॅनिशची भाषा बोलत असतो की नाही का. मग त्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूपच असं वाटतं की आमचा मुलगा नाही का आता एवढंच बोलायला म्हणजे अजून किती खूप छान करते कसं बोलत. आणि कसं हे लॉकडाऊनमुळे काही परिस्थिती असल्यामुळे की प्रणव फिरला मी इथल्या शाळेमध्ये घातलं, पण मी वाटलं होतं की त्याला की आता नंतर तिकडे घालव, पण ही शाळा एवढी छान आहे की नवीन व्यंकटेश्वर काहीच नाही या शाळेपासून, एवढी ही शाळा खूप छान आहे की ज्याने काही मुलाला तिकडे साठी पण तिथलं सगळं शिक्षण पूर्ण करणार. जिल्हा परिषद म्हणजे प्रायव्हेट पेक्षा तरी खूपच चांगली आहे. प्रायव्हेटमध्ये काय तिथं पैसे भरून फक्त हे, पण इतकं म्हणजे खरंच खूप म्हणजे इतकं मुलांना मार्गदर्शन मिळते ना की प्रमाणाच्या बाहेर, आणि अशा मॅडम असल्यावर तिथं अजूनच. Spanish animals, cat, gato, dog, pedo, fish, fish, bird, pacaro, rabbit, calico, turtle, tapuca, lizard, flower, etica, Spanish fruits, lemon, limon, mango, imilango, apple, manzana, banana, plantano, orange, naranja, pineapple, piña, watermelon, sandia, grapes, grass.